नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुकारामांचे वडील बोल्होबा हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते। ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत आणि दरवर्षी त्यांची पत्नी कनकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या। पण बोल्होबा काही ऐकत नसत। ती आपल्या पतीला म्हणाली की जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून येणारच। बोल्होबांचा नाईलाज झाला, कारण श्रीहट्ट व बालहट्ट टाळता येत नाही। ते म्हणाले, मी तुला माझ्या बरोबर नेईन, पण एक अट तुला पाळावी लागेल। ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काहीच मागायचे नाही। कनकाई माऊली आनंदली। तिने पतीला सांगितले की मी काही मागणार नाही। पती पत्नी पंढरपुरास निघाले। तिथे पोहोचल्यानंतर कनकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊन आणि पंढरपूरही पाहू। यात्रेत तेही बांगड्याची खेळण्याची दुकाने हरखून पाहत पाहत ती बोल्होबांच्या मागून चालत असल्याने त्या दोघात अंतर पडले। बोल्होबा पुढे निघून गेले आणि कनकाई माऊली मागेच राहिली। इकडे बोल्होबा मंदिरात पोहोचल्याबरोबर पांडुरंगाची मान वर होती, ती खाली झुकली। रखुमाईने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोल्होबा आल्यानंतर तुमची मान खाली का झुकली? यावर पांडुरंगाने रखुमाईला उत्तर दिले की तो जो सावकार असतो ना, त्यांचे आपण देणेकरी असतो आणि सावकार जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी। म्हणजेच बघा, बोल्होबांनी पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्यांचा देणकरी झाला। त्यांनी देवाची भक्ती केली पण त्यांच्याकडे कधी काही मागलेच नाही। परमेश्वराची भक्ती करावी तर ही अशी। इकडे बोल्होबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागच्या दाराने बाहेर पडले आणि पुढल्या दाराने कनकाई माऊली देवळात आली। तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत राहिली। तोच क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले, बोल काय पाहिजे? कनकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे। पतीची आज्ञा तर मोडता येत नाही, पण मनुष्य मोठा हुशार प्राणी आहे बरं का। चातुर्य कुठे व कसे वापराय हे त्याला बरोबर कळते। तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगितले की देवाकडे काही मागू नकोस, पण हे कुठे सांगितले की देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस। ती पांडुरंगाला म्हणाली, पोटी संतान नाही। देव म्हणाला, जा निश्चितपणे घरी, तुला मुलगा होईल। ती खूप आनंदली। हवं ते मिळल्यावर माणूस देवाला जरा जास्तीच प्रदक्षिणा घालतो, नाही का? तिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या। इकडे बोल्होबा बाहेर वाट पाहत होते। त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार। असा विचार करीत असतानाच कनकाई माऊली समोरून येताना दिसली। तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगितला। ते सारे एकता क्षणीच बोल्होबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले। पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले, याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल, मग त्याला सांग की पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। जर मला तू पुत्र देणारच असशील तर तू तुझी भक्ती करणारा, श्वासांगणित तुझेच नाम जपणारा, अखंड निष्कामतेने व निस्वार्थीपणे तुझी सेवा करणारा आज्ञाकारक पुत्र दे। नंतर तुकोबारायांचा जन्म झाला, ज्यांचा नावाचा डंका आजही वाजतोय। फळांची आशा धरून देवाची भक्ती कधीही करू नये आणि जर काही मागण्याची वेळ आलीच तर अशी मागणी करावी।